नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हा शाखा परभणीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब, सामाजिक व न्याय अधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे रुग्णांना फळ वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी राज्य संघटक रिपाई माननीय डी एन दाभाडे साहेब, राज्य उपाध्यक्ष रिपाई सिद्धार्थ भालेराव, मराठवाडा संघटक रिपाई जयप्रकाश शिंगोले, ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे, माधवराव हातागळे, कैलास दाभाडे, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव नंद, जिल्हा अल्पसंख्याक आघाडी रिपाई शेख सरफराज, संगम कलावन संघटना अध्यक्ष विजय वाघमारे, आयोजक भगवान कांबळे, परभणी शहर अध्यक्ष रिपाई सतीश दामोधरे, सखाराम मस्के, दीपक पंचांगे, अक्षय नंद आदींची उपस्थिती होती। 25 डिसेंबर 2022 रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी शासकीय रुग्णालय परभणी येथे फळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता आणि तो या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, तर तो या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।